केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला आता कोल्हापुरातूनही विरोध होतोय। अग्निपथमुळे सर्वसामान्य तरुणांवर अन्याय होणार असून या विरोधात आता लष्करात भरती होणाऱ्या तरुणांनी लढा सुरू केलाय। टेंबलाईवाडी इथल्या लक्ष्मी टेकडी परिसरात शेकडो तरुणांनी एकत्र येत ही योजना रद्द करण्याच्या घोषणा दिल्या। या आंदोलक तरुणांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी इकबाल रेटरेकर यांनी। अग्निपथ योजनेला देशभरातल्या तरुणांच्याकडून विरोध होत आहे आणि कोल्हापुरात देखील हा कुठेतरी विरोध आता पाहायला मिळत आहेत आणि याचे तीव्र पडसाद आता कोल्हापुरात देखील उमटत आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून तरुण या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत। प्रत्यक्ष काय भावना आहेत त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, मला सांगण्यात म्हणजे आता मला वाईट वाटतंय की आपल्याच देशात युवा नागरिकांना आता रोजगार मिळणं कठीण झालं आहे, कारण का जे सरकारनं जे धोरण आणले TOD हे कोणत्याही युवकाला अजिबात मान्य नाही, कारण हे धोरण आहे 4 वर्षासाठी फक्त आणि याची तयारी करण्यासाठी किमान 2 ते 3 वर्ष जातातच लागतातच। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ह्यामागे एअरफोर्सच्या म्हणा किंवा बेळगाव झालेली एक्झाम म्हणा, त्याच्या आधी झालेलं म्हणजे फिजिकल, ह्या सगळ्याचा जर हिशोब केला तर सर त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय झालेलाच आहे। पण आणि एवढं सगळं असूनही त्यांनी काय केलं, 4 वर्षाची TOD घेतलेलीच आहे, हे असं मुलांसोबत पूर्णपणे अन्याय झालेलाच आहे। इतर कोणत्याही म्हणजे शासकीय क्षेत्रात असं कधी झालेलंच नाही। आणि आता सरकार जे चालवतं आहे त्यांचं वय किती आहे, त्यांचं वय अधिक आहे, ते 70 वर्षाचे असून ते स्वतः देश चालवत आहेत आणि आम्ही इथं 17 आणि 18 वर्षाचे युवक जर 22 वर्षी रिटायर होऊन घरला आलो तर आपण कसा देश चालणार। युवा जर घरात बसणार आणि जर वयस्कर माणूस जर देश चालवायचं म्हणला तर हेच पूर्णपणे चुकीचं आहे आणि आम्हाला आमचा न्याय हा मिळालाच पाहिजे। अग्निपथ योजनेचं भाजप नेत्यांच्याकडून समर्थन होत आहे, इंदूरच्या तर एका भाजप नेत्यांनी तर सिक्युरिटीला ठेवा असं वक्तव्य केलेलं आहे, काय वाटतं याबद्दल? 4 वर्ष झालं पोर भरतीची परीक्षा करतात, आता 2019 पासून भरती निघाला नाही, आज 2022 साल आलं, 4 वर्ष झालं कोण भरती ट्रायल करतात, अजून भरती सर झाली नाही, तर आता एवढे वर्ष थांबून पोरांनी ऐकायला काय मिळालं की ह्याच्या पुढे फक्त 4 वर्ष तुम्ही भरती व्हायचं आणि त्याच्यानंतर रिटायर व्हायचं, मग आता 4 वर्ष भरती देऊन त्याच्यानंतर पोरं काय करणार? इंदोरचे भाजपचे नेते म्हणतात की आम्ही अग्निपथ योजनेतनं जे तरुण भरती होणार आहे त्यांना भाजप कार्यालय बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवू, त्यांना प्राधान्य देऊ, ह्याच्याबद्दल काय वाटतं? मग या संदर्भात बोललीन, कारण का सर हे म्हणतायत की सिक्युरिटी ठेवीन, परत सियाचिनला आपलं आसाम रायफलला वगैरे आरक्षण देईन सर, पण हे अजून पूर्णपणे GR मध्ये फिक्स नाही आहे, फक्त यांनी अग्निपथ योजनेत पूर्णपणे आणि त्याची पूर्ण कल्पनाही नाही, फिजिकल कसं होणार, मेडिकल कसं होणार, त्याची एक्झाम कशी होणार, कालावधी कसा राहणार, ट्रेनिंग कसं होणार, ह्याची पूर्णपणे कोणत्याही विद्यार्थ्याला आत्तापर्यंत कल्पना दिलेली नाही। अग्निपथ योजना ही फक्त आता आर्मीसाठी नाही राहिलेली, तिन्ही दलासाठी पण घेण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। सर सगळं मान्य आहे, कारण का एअरफोर्सची सुद्धा एक्झाम झाली होती, फायनल मेरिटमध्ये लिस्टसुद्धा लागणार होतं, 17 जूनला त्याचा निकालसुद्धा होता सर, मी सुद्धा स्वतः एक्झाम दिलेली आहे ते, मला सुद्धा वाटतं मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता आणि मला सुद्धा चांगले मार्क पडतील, इथं भरपूर माझे बांधव आहेत त्यांना सुद्धा चांगले मार्क पडले असतील आणि दुर्दैवाने हे सगळं घडलं, म्हणजे एअरफोर्ससाठी, नेव्हीसाठी आणि आर्मीसाठी सुद्धा लागू झाली अग्निपथ योजना आणि या अग्निपथ योजना लागू झाल्यापासून म्हणजे नाही म्हणले तर 800 ते 1200 पर्यंतचे विद्यार्थी जे ऑल इंडिया रँकिंगमधून सिलेक्ट होणार होते त्यांचं काय सर, तुम्ही काय म्हणताय? मला तर ते पूर्णपणे पटले नाही आणि माझ्या बांधवांनाही मान्य नाही। एकूणच आपण पाहिला की ही अग्निपथ योजना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत तरुणांचा हा लढा सुरूच राहणार आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह इकबाल रेटरेकर।